अमेरिकेचा चेहऱ्यावरचा मुखवटा निघाला आणि त्या मुखवट्यामागे दडलेलं खरं चित्र स्पष्ट झालं की हे लोक आपल्याला वाटलं होतं त्याच्यापेक्षा कितीतरी जास्ती सामर्थ्यवान प्रेमळ हसतमुख आणि इतर लोकांना मदतीला तत्पर असे आहेत अमेरिकेने का ही घोषणा केली ती चांगली आहे का का चुकीची आहे एक्सपर्ट काय म्हणत आहेत आणि भारतभूमी तिथे कधी पोचणार आणि मास्क कधी निघणार हे पटकन बघून टाकूया हे बघा आमचे बायडन बाबांना असे पटकन हे काही सांगण्याऱ्यातले नाही आहेत म्हणजे ते जरा एक दोन महिने थांबतीलच म्हणजे आम्ही कदाचित एक महिन्यापूर्वीच करू शकलो असतो हे आम्हाला करायची का आता शक्य झालं कारण वॅक्सिनेशन आपण कसे रडत होते सगळे लोक किंवा ते म्युटेशनच्या अगेन चालणार नाही अरे पण पर्याय काय होता बावटा पर्याय काय नाही ना मग काय ते म्युटेशन 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 गपरावा यार व्हॅक्सिन घेतला तर अमेरिकेने भेटलेलं ना चिलेमध्ये चौदा लाखांची स्टोरी आहे कतारमध्ये दोन लाखांची आपण जसं पूर्वी पाहिलं होतं तसं शंभरातल्या पंच्याण्णव लोकांनी वॅक्सिन घेतली तर तुम्हाला वॅक्सिन कोविड एक्सपोज व्हायचा चान्सेस पंच्याण्णवने कमी होतो त्याच्यामुळे सगळ्या के केसेस बिसेस धाडकन कोसळल्या आहेत खट्टाखट कमी होते काही होत नाही आहे एसिम्टोमॅटिक ट्रान्समिशन पण होत नाही हे समत पॅन्डेमिक आणि हे बघा बायडन बाबा हे जे पूर्वी जे होतं ना चिमणराव वगैरे तशातले थोडे हे गुंड्या काऊ सांगू का गं आणि आमच्या मागे कमला हॅरिस विकट हास्य करत उभं असतात त्यांचं ते हास्य बघून तर गब्बर गब्बर सिंग झोपेतून उठेल रडत रडत आई आईची आठवण काढत तरी या लोकांनी हसत हसत हे करून टाकलं मागे कदाचित काय कारण असेल की अमेरिकेतल्या लोकांनी घेतली वॅक्सिन नाही घेतली आपल्याला काय फरक पडतो आहे अहो आपण हे पॅन्डेमिक तीन आठवड्यात संपू शकतो अमेरिकेत जो लाखोवधी डोसेसचा साठा पडला आहे ना मोनोक्लॉलचा नुसता पडला आहे तो पण तो बाहेर पाठवता येत नाही आहे कारण आमच्या काही लोकांनी वॅक्सिनेशन घेतलं नाही आहे त्यांना वाचवायला हे ठेवून दिलं आहे जर का लोकांना वाटलं आणि ते इमानदारीत करतील की वॅक्सिनेटेड जे लोक आहेत त्यांनी मास्क घालायचं नाही असं आता आमचं सरकार म्हणतं आहे आणि हे जर का लोकांना कळलं तर ते वॅक्सिन घ्यायला उद्युक्त होतील आणि त्याच्यानंतर मग हे सगळं संपूर्णच नाही बारा ते पंधराच्या एज ग्रुपमध्ये पण आम्ही करतो आहे एक सप्टेंबरपासून दोन ते बारा चालू होते हे जे एक्सपर्ट्स आहेत ना त्या एक्सपर्ट्सवर आता माझा एवढा म्हणजे तळतळाट व्हायला लागला आहे ना की मी एक ट्वीट पाठवलं होता बरेच ट्वीट पाठवले आहेत ॲट डॉक्टर गोडसे रवी वनवर भारताचे मास्क कसे काढता येतील याच्यावर आज मी एकदम उर्मटपणे बोलणार आहे म्हणजे कबुली देऊन टाकतो म्हणजे हा व्हिडिओ काही वेगळा नाही आहे आत्तापर्यंतचा व्हिडिओ पण उरमटच होते पण ह्याच्यात मी कबुली देतो की हा उरमट असणार आहे ह्या लोकांना ना मास्क घाला म्हणजे हे बघा मी मास्कच्या अगेन्स्ट बिलकुल बोलत नाही आहेत छान आहेत मास्क आत्ता भारताने मास्क उतरावे अशी परिस्थिती नाही आहे अजून आपल्याला घालत राहायचं आहे पण ह्याही आपलं उद्दिष्ट नाही आहे की मास्क घालत राहायचं म्हणजे ह्या एक्सपर्टचं कसं आहे माहिती आहे का म्हणजे कादर खान आणि शक्ती कपूर आहे ते मूवीमध्ये आणि त्यांना कळलं मीनाक्षी शेषाद्रीला काढून टाकलंय मग आता हे दोघं काय फुगडी घालणार आहेत का, का। म्हणजे करणार काय ते त्यांच्या मग त्यांच्या आयुष्याला काही अर्थच राहत नाही ना मग लोकांवर ते जुलूम तरी कशावर करणार म्हणजे मी म्हटलं तुम्हाला कोविड मिटवायला मास्क घालायचे आहेत का तुम्हाला लोकांवर जुलूम करत राहायला मास्क घालत राहायचे म्हणजे ते कोविड जातो हे ऐकून हे लोक सदगतीच झालेत म्हणजे ते एवढे तुटून पडले आमच्या बाबांवर की तुम्ही हे मास्कला हे चुकीचं आहे तुम्ही आतापर्यंत करायला नको होतं वगैरे नाही ते म्हणतात ना कोविडला उफ व तबस्सुम हलका हलका हाय व भीगी भीगी पलके वक्ते रुखसत उनपे गराथा लम्हाय रुखसत हमसे जादा म्हणजे त्यांना त्या कोविडला सोडवतच नाही आहे त्यांना तो कुठल्याही परिस्थितीत जायला नको आहे म्हणून ते अजून पुढे 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 बोलत राहणार तुम्ही हे करा लोक जबाबदार आहेत हे गप्प बसा राव लोक काय बेजबाबदार आहेत तुम्ही आम्ही व्हॅक्सिन केलं आहे ना आता कसं आहे इंग्लंडचं जवळजवळ Per 100 per 100, वर, पर हंड्रेड पॉप्युलेशन बघितलं आपले नंबर थोडे कमी वाटत आहेत पर हंड्रेड कारण आपलं पॉप्युलेशन जास्त आहे पण आता इंग्लंड पोचलं आहे सत्याऐंशीवर अमेरिका आहे पंच्याऐंशीवर चिले आहे पंच्याहत्तरवर हंगेरी अराऊंड पंच्याहत्तरवर आहे भारत अजून तेरावरच आहे म्हणजे हे पर हंड्रेड पॉप्युलेशन आहे पण जेव्हा आपण जास्ती साठ सत्तर पॉप्युलेशनवर पोचू वॅक्सिनेशन करायला तेव्हा हे धडाक करून खाली पडेल आणि आता सुद्धा या केसेस एवढ्या लोकांना कोविड होऊन गेला आहे की मी म्हटलं होतं त्याच्याप्रमाणे या केसेस खडाक करून खाली पडतील पण तरी वॅक्सिनेशन करत राहायचं आहे आता मी एका हिंदी शोवर होतो ते म्हणाले कुठले तरी एक्सपर्ट म्हणतायत की हर्ड इम्युनिटी भारताला छप्पन्न टक्के पुरेल म्हटलं अहो कुठले तरी एक्सपर्ट नाही यार मी म्हणतोय ते मी म्हणतो आहे अमेरिकेला सत्तर टक्के लागेल हर्ड इम्युनिटी भारताला छप्पन टक्के पुरेल आतापर्यंत म्हणजे अगेन उर्मटपणा नाही कौतुक नाही करत आहे पण आत्तापर्यंत सांगतो ते सगळंच बरोबर होतं तसंच्या तसं बरोबर होतं काय मी सांगत होतो, तस तस होतो। दोन ऑक्टोबरला कोविशिल्डला परवानगी द्या लोकांना देऊन टाका कोविशिल्डमधल्या मधल्या दोन डोसेसचं अंतर बारा आठवडे करा म्हणजे एफिकसी एक्क्याऐंशी पर्सेंट होईल खूप दोन डोसेस हातात येतील ते सहा कोटी डोसे आधीच लोकांना देऊन टाका व्हॅक्सिन डिप्लोमसी करू नका आता डोसही गेले इतर देशही आपल्यावर चिडले आहेत इतर दे यंग लोकांना अर्धा डोस आधी द्या मग पूर्ण डोस द्या त्याच्यामुळे दहा कोटीचे वीस डोस करा हे सगळं सायंटिफिक आहे त्याच्यानंतर हे जे सगळं मी काय काय सांगतोय ना मोनोक्लोनल आणा फॉरेन व्हॅक्सिनना परवानगी द्या हे सगळं सांगतोय ते तसंच्या तसं बरोबर आहे आणि आज डॉक्टर गोडसे रविवारवर हे आहे पण ते काय करत आहेत माहिती का ऐकतायत नाही ऐकताय तसं नाही आहे पण तीन तीन महिने लावतायत तीन महिने कशाला थांबताय कोविशिल्ड जेव्हा रिलीज केली जानेवारीमध्ये तेव्हा दोन डोसमधलं अंतर बारा आठवडे ठेवलं असतं ते दुसरी वेव वगैरे वे कुठच्या कुठे आपल्याला भिरकावून टाकता आली असती काय आहे म्हणजे तुम्ही आता ताजमहाल बघायला जात आहे ना वसंत आणि सुभाण्या ते ताजमहाल तिकीट काढा ताजमहाल बघा सेल्फी जमत असेल तर काढा आणि फुटा तिकडनं कुठे छोट्याशा मध्ये लाल रंग भरून त्याच्यावर वसंत निवास सुभाने हाऊस वगैरे लिहिते नाही समजत आहे ना तुम्हाला काय करायचं तर ज्या ना कोणाला समजतंय ते सांगतायत तर ऐका ना भारत मातेच्या चेहऱ्यावरचा मास्क सांगतोय ते केलं तर तीन महिन्यात काढून दाखवेन लोक विचारतील तुझी लायकी काय अरे भारत मातेचा मुलगा एवढी लायकी पुष्कळ झाली ह्या आता या रड्या लोकांच्या नादाला नका लागू त्यांना हे सगळं संपाय नकोय ते तुमच्यावर अजून 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 जुलूम करत राहणार हे करा ते करा सगळ्या लोकांचं जेव्हा मास व्हॅक्सिनेशन होईल त्याला आपल्या हर्ड इम्युनिटीची जोड जुने करोना व्हायरस ज्यांना व्हायरस होऊन गेलाय ते सगळे लोक चुकून थोड्यांना कोविड होत असेल तर त्यांना पकडायला मोनोक्लोनल अँटीबॉडीज हे सगळं करून टकाटक तीन चार महिन्यामध्ये आपल्याला संपून टाकता येईल आणि भारत मातेवरचा मास्क पण काढून देता येईल आता ब्रिटिश वा ते ब्रिटिश वाले काय म्हणतात की आम्हाला इंडियन म्युटेशनची भीती वाटते मी त्याच्यावर एक खळबळजनक ट्विट पाठवला आहे ॲट डॉक्टर गोडसे रवी वर की अरे तुम्ही याला भारतीय म्युटेशन काय म्हणताय माझा ट्विट तर असा आहे की मी त्याला भारतीय म्युटेशन म्हणणारच नाही मी त्याला म्हणेन बी वन सिक्स वन सेवन व्हेरिएशन ऑफ द चायना व्हायरस म्हणजे चायनाला काय बोलायचं नाही आणि भारतीय म्युटेशन म्हणून पुढच्या दोन तीन वर्षामध्ये जगामध्ये भारतीय म्युटेशनच होईल काय वेळे पण आहे हा म्हणजे काय शैथिल्य काय नैराश्य आलंय आपण लोक चपळायने काने काम करत होत कुठे कसे अडकलो आपण या सगळ्या लोकांच्या कचाट्यामध्ये म्हणजे काय ते जोक येतात आता तुम्ही मूवी पाहिला नाहीये राधे त्याच्यावर लोक मला जोक फॉरवर्ड करतात ते जोक पण किती फालतू आहेत किती स्टेल आहेत तेच ते परत परत जुने जोक मी एक जोक शोधून काढला पटकन एक सेकंदाचा विचार करून की भगवान श्रीकृष्णाने राधे पाहिला असता तर ते रुक्मिणीकडे परत गेले असते हा आहे की नाही नवा वेगळा ओरिजिनल असा काहीतरी आपल्याला ओरिजिनल विचार करायचा आहे वेगळा विचार करायचा आहे आता आपण जरी घाबरलो ना आपला हे इकडे पोचला म्युटेशन हे होणार नाही ते होणार नाही जरी आंग्ल भूमी भय भीतारे अब लान माझी ही मातारे कथिल हे अगस्तिस रे जो आसमनी एक क्षणी तुझ प्याला सागरा प्राण तळमळला या दुसरी वेव तिसरी वेव ना आपण लोक एवढे सामर्थ्य म्हणू त्या लाटा अगस्तीसारख्या एका सकंदामध्ये आपण पिऊन टाकू आणि आचमन देऊन टाकू त्यांना त्यांना अगळं संपूया आता व्हॅक्सिनेशन करूया तीन चार महिन्यामध्ये सगळ्या भारताचे मास्क खाली काढूया आणि आयुष्य होतं तसं पूर्वी चालू करूया हे न्यू नॉर्मल वगैरे काही वेडेपणा नाही आणि या सगळ्या रड्या लोकांच्या तुम्ही नादी लागू नका डॉक्टर रवी गोडसे पेन्सिलवनिया